नमस्कार आणि सुप्रभात, मी रेणुका आहे। बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। या सगळ्या बातम्या आपण सविस्तर बघणार आहोत, त्याचबरोबर न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेमध्ये परीक्षांसंदर्भातले महत्त्वाचे विषय आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्यांचा उहापोह आपण करणार आहोत। पण सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे खासदार विनायक राऊत यांनी अमित देशमुखांवर आता टीका केलेली आहे। कोकणातला प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी केल्यामुळे ही टीका करण्यात येते। आयुष मंत्रालयानं मंजुरी दिलेला प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा धिक्कार करत असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। कोकणातले अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न होत आहेत असंही विनायक राऊत यांनी म्हटलंय। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल प्लांट वरून मतभेद आहेत आणि ठाकरे सरकारमधले मतभेद आता त्यामुळे पुन्हा एकदा समोर आलेत की काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे। आणि त्यामुळे आताची एक महत्वाची बातमी, ती म्हणजे खासदार विनायक राऊत यांनी अमित देशमुखांवर आता टीका केलेली आहे। कोकणातला एक प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी केल्यामुळे आता हे मतभेद असल्याचं समोर येत आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकलच्या प्लांटवरून हे मतभेद असल्याचे बातमी समोर येते आणि आयुष मंत्रालयानं मंजुरी दिलेला हा प्रकल्प आहे आणि तो प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आपण धिक्कार करतोय असं विनायक राऊत यांनी आता म्हटलंय। अचानकपणे महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून हा सिंधुदुर्गच्या ऐवजी लातूरला प्रोजेक्ट द्या अशा पद्धतीचं पत्र केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलं, म्हणजे अत्यंत प्रयत्नपूर्वक आम्ही माननीय श्रीपादराव नाईक यांच्या माध्यमातून हा जो प्रकल्प मिळवला होता आणि तो पूर्णत्वास त्याचा प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात बनवण्याचं काम चालू असताना अशा पद्धतीने सिंधुदुर्गाच्या वाट्याला आलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लातूरसारख्या ठिकाणी पळवणं हे खरोखरच अत्यंत निंदनीय असं प्रकार आहे। आजपर्यंत कोकणातले अनेक चांगले प्रोजेक्ट, एकतर कोकणामध्ये असे प्रोजेक्ट यायला दिलेच नाहीत, पण आलेले प्रोजेक्ट पळवण्याचं काम महाराष्ट्रातल्याच एका मंत्र्यांच्या माध्यमातून होणं हे योग्य नाही। तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली दिसते। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत। उदय, हे प्रकरण नेमकं काय सविस्तर सांगशील? रेणुका, विनायक राऊत हे सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार आहेत। सिंधुदुर्गामध्ये आयुष मंत्रालयाने मंजूर केलेला जो प्रकल्प आहे तो प्रकल्प मंजूर करण्यासाठी स्वतः विनायक राऊत यांनी अनेक प्रयत्न केले होते। त्या प्रयत्नांती त्यांना अखेर केंद्रीय आयुष मंत्रालयाने परवानगी दिली होती। त्यानंतर हा प्रकल्प नियोजित ठिकाणी येणार होता, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल प्लांट जो आहे तो सिंधुदुर्गात येणार होता। मात्र हा प्लांट सिंधुदुर्गात न येता तो लातूरमध्ये करावा अशी मागणी जी आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी केली होती। मात्र त्या संदर्भात पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडलेली आहे आणि महाविकास आघाडीत पडलेली ठिणगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशी विजवतात हे आता पाहावं लागणार आहे। कारण महाविकास आघाडीतले तीन पक्षांचं सरकार आहे आणि तीन पक्षांच्या सरकारमधले लोकप्रतिनिधी असलेले विनायक राऊत हे महाविकास आघाडीच्याच मंत्र्यांवरती आरोप करतायत, धिक्कार करतायत, त्यांचा निषेध देखील व्यक्त करतायत की सिंधुदुर्गात जो महाप्रयत्न करून मिळवलेला जो प्रकल्प आहे तो लातूरमध्ये घेऊन जाता कामा नये। कारण कोकणामध्ये अनेक प्रकल्प येतात, मात्र कोकणामध्ये अनेक आंदोलन देखील होतात, त्यामुळे कोकणात प्रकल्प येण्याचं प्रमाण फार कमी आहे। त्या दृष्टिकोनातून जर एखादा चांगला प्रकल्प येत असेल तर तो पुन्हा दुसरीकडे पळवला जाऊ नये, या दृष्टिकोनातून विनायक राऊत यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांची नाराजी व्यक्त केल्यानंतर स्वतःचा मुख्यमंत्री ही नाराजी कशी मिटवतात, कारण महाविकास आघाडीमध्येच अंतर्गत ही तुतुमेमे आता सुरू झालेली आहे। अगदी खरं आहे उदय, आणि धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे कोकणातला प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी केल्यामुळे हा ही टीका आता होताना दिसतेय। बघूयात यामध्ये आता कशा पद्धतीनं तक्रारीची काही दखल घेतली जाते का, या प्रकल्पात खोडा घालण्याचा प्रयत्न आहे का, आणि त्यासाठी आता काय प्रयत्न केले जात आहेत ते मतभेद दूर करण्यासाठी बघूयात। पण यानंतर आपण वळणार आहोत सरकारची परीक्षा या न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेकडे। यंदा कोरोनाचं संकट आहे, पण या संकट काळामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्यांसमोरच ही न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती होती। पण या सगळ्या संकट काळात विद्यापीठांकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना प्रचंड गोंधळ उडालेला दिसतोय। तांत्रिक अडचणींमुळे विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घेता येत नाहीयेत। अनेक विद्यापीठांनी तर अजूनही विद्यार्थ्यांच्या मॉक टेस्टही घेतलेल्या नाहीयेत आणि कोरोनामुळे आधी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सरकारनं परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला। पण यामध्ये नियोजनाचा अभाव असल्याचं स्पष्ट होत आहे आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांसोबतच सरकारची ही परीक्षा पाहायला मिळते। या परीक्षेला सरकार कसं सामोरं जात आहे हे देखील आम्ही आमच्या मोहिमेतून सगळ्या प्रेक्षकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षेत प्रचंड तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतंय, कारण पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण आणि या सगळ्या
चा अवलंब केला जातोय, पण आता आपण बघणार आहोत विद्यापीठं किती आहेत आणि त्यांची विद्यार्थी संख्या किती आहे, म्हणजे किती मोठं टास्क या सगळ्याच विद्यापीठांसमोर आहे. तर मुंबईचा विचार केला तर 2,03,700 विद्यार्थी मुंबई विद्यापीठात आहेत. नागपूर विद्यापीठाचा विचार केला तर 8 ते 31 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा पार पडणार आहेत. नागपूर विद्यापीठातर्फे 180 अभ्यासक्रमांची परीक्षा घेतली जाईल. 63,504 नियमित तर 7,379 अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत. एका दिवसात 4 टप्प्यात परीक्षा होतील. प्रत्येक पेपर एका तासाचा असेल. 15 मार्चपर्यंतच्या अभ्यासक्रमावरच प्रश्न विचारले जाणार आहेत. बहुपर्यायी परीक्षे पद्धत इथे वापरली जाईल. विद्यार्थ्यांना एका तासात 50 पैकी केवळ 25 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क या पद्धतीनं परीक्षा केवळ 50 मार्कांची आहे आणि उर्वरित 50 मार्क हे महाविद्यालयांकडून दिले जाणार आहेत अशी नागपूर विद्यापीठ परीक्षेमागचं हे नियोजन आहे. बघूयात गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा आणि त्याबद्दल काय काय माहिती आहे. तर अंतिम वर्षाच्या विविध 105 परीक्षा घेतल्या जाणार आहेत. 212 महाविद्यालयांमधले 18,500 विद्यार्थी यासाठी सामोरे जातील या परीक्षांना. तांत्रिक अडचणींमुळे पहिला पेपर रद्द करावा लागलाय. दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसाठी वायफाय सुविधेचा अभाव सध्या जाणवतोय आणि त्याच्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांसंदर्भातली ही बातमी आता आपण बघतोय की कशा रीतीनं तिथे देखील गोंधळ उडालाय. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत पुण्याला आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आता आपल्या सोबत आहेत. अद्वैत, आपण बघतोय की काही काही ठिकाणी फज्जा उडालेल्या दिसतोय, काही काही ठिकाणी यंत्रणा कदाचित सक्षमतेनं काम करत नाही आहेत, पुण्यातलं काय चित्र आहे? बरोबर रेणुका, आता मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आहे आणि योगायोगानं आजच पुण्यामध्ये या ऑनलाईन परीक्षांचा आढावा घेण्यासाठी बैठक होते, ज्याला स्वतः उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत जे आहेत ते थोड्याच वेळामध्ये हजर राहणार आहेत. आत्ता विद्यापीठाची एक अंतर्गत बैठक सुरू आहे. पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा आहेत त्या 12 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. 12 ते 31 ऑक्टोबर असं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय जे आहेत ते विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. बहुतांश म्हणजे जवळपास 85% विद्यार्थ्यांनी ऑनलाईनला पसंती दिलेली आहे. मात्र ज्यांना हे शक्य नाही आहे काही दुर्गम भागामध्ये, कारण पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत 3 जिल्हे येतात, पुणे, नाशिक आणि नगर, आणि जवळपास 2,63,740 इतके विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. त्यामुळे निश्चितपणे काही अडचणी आहेत जिथं कनेक्टिव्हिटीचा रेंजचा प्रश्न आहे, परंतु त्यांना ऑफलाईनचा देखील पर्याय दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7 ते 9 या परीक्षा सुरू होण्याच्या आधी मॉक टेस्ट म्हणजे सराव परीक्षा ज्या आहेत त्या देखील होणार आहेत आणि त्याचंही वेळापत्रक आता जाहीर होत आहे. मात्र पुणे विद्यापीठासमोर आधी काही अडचणी आल्या होत्या. यांचं नियोजन जे होतं परीक्षांचं ते 1 ऑक्टोबरपासून होतं, परंतु MPSC ची परीक्षा असेल, UPSC ची पूर्वपरीक्षा असेल, CET असेल, वेगळ्या परीक्षा क्लॅश होत असल्यामुळं अखेर हे पुढं ढकलावं लागलं. कर्मचाऱ्यांचं लेखणी आंदोलन देखील होतं. पण आता विद्यापीठ असं म्हणतं की या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर झालेल्या आहेत, आम्ही सज्ज झालेलो आहोत. पुणे विद्यापीठाला एक फायदा होणार आहे, कारण या विद्यापीठाने केवळ महाराष्ट्रामध्ये एकमेव विद्यापीठ आहे ज्याने त्यांची जी प्रवेश परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीने राबवली होती आणि ती यशस्वी झाली. सर्व विद्यार्थी घरी होते आणि त्यांना घरच्या घरी ही परीक्षा घेतली गेली आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला की जेणेकरून घरी आहेत म्हणून गैरफायदा घेऊ नये, म्हणजे मुन्नाभाई MBBS सारखं काही करू नये, थोडक्यात सांगायचं तर. तर त्यामुळं विद्यापीठाला, पुणे विद्यापीठाला हा आत्मविश्वास आहे की ही प्रवेश प्रक्रिया त्यांनी ऑनलाईन यशस्वीपणे राबवल्यामुळं आता अंतिम वर्षाच्या परीक्षासुद्धा ज्या आहेत त्या आम्ही निर्विघ्नपणे घेऊ. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी परीक्षा आहे. काही जणांनी विरोध केला, परंतु त्यांचं म्हणणं आहे की सध्याच्या सगळ्या परिस्थितीमध्ये कोरोना बघता ही पद्धत उत्तम आहे, विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये आणि ही परीक्षा आत्मविश्वासपूर्ण द्यावी. त्यामुळे सध्या तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा असा दावा आहे की या सगळ्या परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पर्याय देणं किंवा आधी एक अनुभव असणं प्रवेश प्रक्रियेच्या निमित्ताने या सगळ्या निर्विघ्नपणे पार पडतील. परंतु काही मुद्दे नक्की आहेत. बॅकलॉगच्या परीक्षा ज्या आहेत त्यासुद्धा ओव्हरलॅप होत आहेत, त्यासुद्धा 12 तारखेपासून सुरू होणार आहेत. तर काही अडचणी निश्चित आहेत, काही भागामध्ये दुर्गम भागामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, परंतु बाय अँड लार्ज विद्यापीठाचं म्हणणं असं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज झालेलं आहे आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी आता काही वेळातच उदय सामंत स्वतः येत आहेत
ते या सगळ्यांचा आढावा घेतील आणि नंतर पत्रकार परिषद जी आहे ती सुद्धा ते घेणार आहेत. त्यामध्ये आपल्याला आणखीन ताजी माहिती आपण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना देत राहू की काय अजून निर्णय होत आहे काय बदल होत आहे. पुणे विद्यापीठाचे अपडेट जसं आपल्याला अपडेट देतात त्यानुसार अंतिम वर्षाची परीक्षा 12 ऑक्टोबर पासून सुरू होते आणि या सगळ्याच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी काही वेळातच एक महत्वाची बैठक ज्याच्यासाठी उदय सामंत देखील इथे दाखल होत आहेत. त्यामुळे आपण पुण्यातले आणखीन अपडेट्स नगर आणि नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आपण अधिक अपडेट्स देत राहणार आहोत. पण यानंतर आपण जातोय मुंबई विद्यापीठाकडे. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अद्वैतकडून आपण पुण्याची माहिती घेतली प्रणाली आणि त्याआधी गोंडवाना विद्यापीठ असेल आणखीन विद्यापीठांची देखील आपण माहिती जाणून घेतोय. मुंबई विद्यापीठाचं सध्या काय चित्र आहे? कारण एकीकडे प्रवेश प्रक्रिया असेल पण त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा हा सगळाच मुद्दा प्रत्येक युनिव्हर्सिटीसाठी तर यंदा नव्यानं आलेला आणि त्या देखील अत्यंत आपत्कालीन परिस्थिती आहे. मुंबई विद्यापीठाला कोणकोणत्या समस्या आता भेडसावताना दिसत आहेत? रेणुका, मुळात मुंबई विद्यापीठाच्या ज्या परीक्षा आहेत त्या 3 तारखेपासून सुरू झाल्या आहेत आणि त्या 17 तारखेपर्यंत ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत. आतापर्यंत जी माहिती मिळते आहे, पहिला पेपर आणि त्यानंतरचे 1-2 पेपर जे आहेत याच्याबद्दल जर आपण माहिती घेतली तर जवळपास एकूण जे विद्यार्थी मुंबई विद्यापीठामध्ये आहे ते जवळपास 74,000 जवळपास आहेत आणि यापैकी जवळपास 2,250 असे विद्यार्थी आहेत ज्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे या परीक्षा देता आलेल्या नाही आहे. त्यातील बहुतेकांचं कारण हे तांत्रिक स्वरूपाचं आहे. पहिल्यांदाच ऑनलाईन एक्झाम होत आहेत. या जरी गोष्टी आपण डोक्यात घेतल्या तरीही मुंबई विद्यापीठ असेल किंवा मुंबईतले कॉलेजेस असतील यांना सगळ्यांना ऑनलाईन ॲडमिशनचा मात्र अनुभव जो आहे तो 10-12 वर्षाचा आहे. हा एक मोठा अनुभव आहे. हा अनुभव पाठीशी असताना ज्या काही आता ऑनलाईन एक्झाम होत आहेत याच्यामध्ये जे काही तांत्रिक अडचणी येत आहेत आणि त्यामुळे जवळपास 2,500 विद्यार्थ्यांना जर ही परीक्षा देता येत नसेल तर हा एक मोठा अपयश आहे का हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर एडी सावंत सर आहेत, माजी प्रकुलगुरू राहिलेत ते मुंबई विद्यापीठाचे. त्यांच्याकडनं सर, तुमच्या कालावधीपासूनच आपण ऑनलाईन ॲडमिशन सुरू केलेल्या होत्या, या पार्श्वभूमीवर आता यावर्षी या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आता आपल्याला ऑनलाईन एक्झाम घ्याव्या लागत आहेत, याच्यासाठी आपण तयार नव्हतो म्हणून आपल्याला इतक्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेली नाही आहे? नाही, खरं म्हणजे मुंबई विद्यापीठाचे प्रॉब्लेम्स हे प्रचंड आहेत. जरी फिजिकल एक्झामिनेशन असली तरी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या काही ना काही अडचणीमुळे, विशेषतः फॉर्म न भरणं, उशिरा येणं, त्यांच्या बॅकलॉग असणं, ह्या सगळ्या गोंधळामुळे हा निस्तारा जो असतो तो मुंबई विद्यापीठाची प्राधिकरण जे आहे, व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर, ते सोडवत हे प्रॉब्लेम सोडवत असतं. आता ऑनलाईन परीक्षा घेण्याची जी मुळात पद्धती आहे ती थोडीशी परिपूर्ण नाही हे सगळ्यांना माहिती आहे, पण एक परीक्षेचा टिळा लावायचा म्हणून परीक्षा आम्ही घेतोय अशा पद्धतीने ही मानसिकता तयार झाली ती चुकीची आहे. त्यानंतर विद्यापीठाने फक्त अंतिम वर्षाची परीक्षा आहे ती महाविद्यालयांना देणं हे योग्य नव्हतं असं मला वाटतं, कारण बरीचशी विनाअनुदानित आणि नवीन महाविद्यालय जे आहेत ज्यांची मुलं डिग्रीला आलेली आहेत त्यांच्याकडे ही क्षमता नाही असं माझं म्हणणं आहे, कारण तिथे टीचिंग किंवा नॉन टीचिंग स्टाफच हा अनुभवी आणि परिपक्व आणि तसा क्वालिफाईड नाही आहे. हे प्रॉब्लेम येणार माझ्या मते हा प्रश्न अजून गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही ऑनलाईन परीक्षा घेणं आणि अशा पद्धतीने थोडीशी घाई दिली असं मला वाटतं. मुळात सुरुवातीपासून महाराष्ट्र शासन परीक्षा घेण्याच्या संदर्भात फारसं दिसत नव्हतं. त्यांचं असं म्हणणं होतं की ही परीक्षा घेतलीच जाऊ नये, यावर्षी परीक्षा रद्द करण्यात याव्या. हे आपण वेळोवेळी सांगतो की विद्यापीठामध्ये ज्याचे प्रमुख हे चान्सलर आहेत आणि ते चान्सलर शासनासाठी गव्हर्नर आहेत, राज्यपाल आहेत. विद्यापीठांच्या परीक्षा हा एंट्री 66 साली UGC अंडर स्टँडर्ड ऑफ मेंटेनन्स स्टँडर्ड या UGC आणि युनिव्हर्सिटीकडे आहे. शासनाने विद्यापीठाच्या परीक्षामध्ये ब्रशब्द काढायची गरज नव्हती. माननीय मंत्री महोदयांना सूचना देऊन सुद्धा त्यांनी उगाच एक पॅनिक बटन दाबलं. विद्यापीठांचे कुलगुरू शासनाकडे जाऊन तुम्ही प्रवास कधी सुरू करताय, लॉकडाऊन कधी शिथिल करताय, कॉलेजेस कधी सुरू करताय, जेव्हा शासनाचे आदेश आले असते त्यानंतर आपली यंत्रणा तयार ठेवून प्रश्नपत्रिका काढून
परीक्षा घेऊ शकत होते. मी मुळात तुमचं असं म्हणणं आहे की राज्य शासनानं या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप करायची काहीच गरज नाही. पॅनिक बटन दाबलं त्यांनी आणि गोंधळ सुरू झाला. कुलगुरूंच्या बैठका कमिटी अपॉइंट करणं ही काही करायची गरज नव्हती. विद्यापीठाने आपला कारभार नीट चालवला असता, त्यांनी प्रश्नपत्रिका काढून ठेवल्या असत्या. अजूनही वेळ गेलेली नाही. 19-20 हे वर्ष डिसेंबरला कॉन्व्होकेशन्स होतात, डिसेंबरपर्यंत थांबायचं होतं. जरी जानेवारीत रिझल्ट लावला असता फायनल इयरचा, 19-20 डिसेंबरचं नाव आणि सर्टिफिकेट देता आलं असतं. आता ते म्हणतात की ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेली नाही त्यांच्या परीक्षा आम्ही पुन्हा घेऊ, पण पुढच्या वेळेला प्रॉब्लेम येणार नाही याची काही शाश्वती नाही आहे. त्याला पर्याय असा आहे, आमची ही एक अनुभवी लोकांच्या आम्ही विचार मंथन केलं इंडियन केमिकल सोसायटीने, एक सादरीकरण केलं आम्ही. ज्यांनी घेतलं त्यांनी घेतलं. आमचं म्हणणं असं आहे, ऑनलाईन पद्धतीचे काही बरेच पैलू आम्ही त्यांना दिले, हे अनऑफिशियली केलं. त्याच्यानंतर जशा ऑक्टोबर परीक्षा होतात तशा आता ह्या राहिलेल्या मुलांच्या परीक्षा बॅच वाईज ह्या ऑक्टोबर आहे ना, नोव्हेंबर किंवा डिसेंबरला राहिलेल्या मुलांची घ्या, त्यातूनही राहतील. त्यामुळे सप्लिमेंटरी परीक्षा घेऊन ह्या राहिलेल्या मुलांचा जो काय म्हणतो परीक्षा मिस झाल्यात त्या पुऱ्या केल्याशिवाय त्याला पर्याय नाही. एक शेवटचा प्रश्न सर, की मुळातच असं दिसून येतं की विद्यार्थी आणि युनिव्हर्सिटी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय साधला जात नाहीये. विद्यापीठांकडून वेळोवेळी विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाहीये आणि त्यामुळे हा संभ्रम जास्ती वाढतो आहे. विद्यापीठ माहिती देण्यामध्ये अपुरं ठरत आहे की त्यांच्यामध्ये स्वतःमध्येच खूप गोंधळ आहे. स्पष्टपणे सांगतो, विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलनी आणि कुलगुरूंनी वेळोवेळी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती. जे विद्यार्थी घाबरलेले आहेत, घाबरू नका, आम्ही व्यवस्थापन करतो. तुमचं अकॅडमिक वर्षाचा लॉस होणार नाही अशी शाश्वती विद्यार्थ्यांना आणि पालकांना सातत्यानं देणं हे कुलगुरूंचं कर्तव्य होतं. मी टीका करत नाही, पण त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे जर त्यांना समजत नसेल तर मला बोलावं लागतं. हे वेळोवेळी व्हायला पाहिजे. त्याच्याऐवजी मंत्रालयात जाणं, मंत्र्यांची मीटिंग घेणं, वारिसांची कमिटी तयार करणं, प्रत्येक विद्यापीठाचे प्रॉब्लेम्स हे वेगळे आहेत. एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांनी असं करायला पाहिजे होतं वेळोवेळी. त्यांनी प्रणाली फक्त एकच प्रश्न त्यांना एक विचारता येईल का की खरं तर ऐतिहासिक आणि मोठं विद्यापीठ मानलं जातं मुंबई हे, पण इतक्या संकट काळात कदाचित आपली स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी गमावली एका विद्यापीठानं असं वाटतं का, असं विचारता येईल सावंत सरांना? त्याचा फार गोगवा केला आणि मला वाटतं वातावरण बिघडवून टाकलं. मी त्यांना हा प्रश्न नक्कीच विचारते. मुंबई विद्यापीठाला एक खूप मोठा इतिहास आहे. खरं तर ही संधी होती त्यांना या कालावधीमध्ये आपली गेल्या काही वर्षामध्ये त्यांची जी काही प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला होता ती प्रतिमा आणखी चांगलं करण्याची, किंवा विद्यार्थ्यांच्या मनातला संभ्रम जर मुंबई विद्यापीठानं आधी दूर केला असता तर कदाचित इतर विद्यापीठांना सुद्धा ती बुद्धी सुचली असती. मुंबई विद्यापीठ याच्यामध्ये कमी पडलं. मुंबई विद्यापीठ कमी पडलं म्हणजे 160-165 वर्षाची परंपरा असल्यानंतर जेव्हा देशामध्ये 3 विद्यापीठ होती, तो यू आर लाईक अ पॅरेंट युनिव्हर्सिटी, टॉर्च बेअरर्स. ही सगळी विद्यापीठं ही त्यांची ऑस्प्रिंग्स आहेत. त्यामुळे विद्यापीठ मुंबई तिथला कारभार करताना हे अतिशय जबाबदारीने केला पाहिजे. तुमच्या एवढं तंत्रज्ञान आणि विज्ञान किंवा नॉलेज आहे भरती ह्या मुंबईमध्ये किंवा राज्यामध्ये, त्यांचा उपयोग करून तुम्हाला ह्या विद्यापीठाचं फार चांगलं नियोजन करून परंपरा अजून वर्तन येता आली असती, पण तसं होत नाही. आपण गेले काही वर्ष बघतोय हे काय चाललेलं आहे. जर ह्याच्यामध्ये त्यांनी करेक्टिव्ह मेजर्स घेतले नाही तर अजूनही म्हणजे आता जे आउटकम बाहेर पडतं, जे विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतील, ह्याला बरेच पर्याय होते, ते वापरले गेले नाही आणि ते वापरता आले असते. म्हणून परंपरा वर जाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्यावर गंभीर विचार झाला पाहिजे. तर रेणुका, हे होते एडी सावंत सर जे आपल्याला सांगत होते की कशा पद्धतीनं मुंबई विद्यापीठानं एक चांगली संधी जी आहे ती गमावलेली आहे आणि कदाचित त्यांना मुंबईच नाही तर राज्यापुढे आपलं एक
एक महत्त्वाचं स्थान जे आहे ते अधोरेखित करता आलं असतं, जी संधी मुंबई विद्यापीठानं गमावली. अगदी खरं आहे, क्षमता सिद्ध करता आली असती कठीण काळात आपल्या क्षमतेनं, आणखीन एक पॅरेंट युनिव्हर्सिटी म्हणून कशा रीतीनं कामकाज करता आलं असतं, पण तसं होताना दिसत नाहीये. मुंबई विद्यापीठाची आपण बघतोय की काय स्थिती आणि कोणत्या समस्या तिथे जाणवतात, पण यानंतर आपण एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर आपण आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आता आपल्यासोबत असणार आहेत आणि प्रतिभा गायकवाड देखील असतील, आणि या दोघांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत देखील काय काय समस्या त्यांना जाणवतायत, कुठे कुठे त्रुटी जाणवतायत आणि काय काय आव्हान आहेत आणि सरकारची परीक्षा कशी आहे याबद्दल पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त News 18 लोकमत. खऱ्या अर्थानं परीक्षा आता सुरू आहे, कारण ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात आहेत खऱ्या, पण काही काही ठिकाणी सर्व्हरचे प्रॉब्लेम किंवा ऑनलाईन परीक्षांमध्ये अनंत अडचणी येत आहेत, आणि या सगळ्यामध्ये विद्यापीठांना त्याचबरोबर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या परीक्षांना त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि त्या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचे किती मोठे हाल होत आहेत, या सगळ्या प्रश्नांवर आता आपण चर्चा करतोय. ऑनलाईन परीक्षेत मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येताना दिसत आहेत. पुण्यामध्ये आज एक महत्वाची बैठक होती, कारण पुण्याच्या विद्यापीठानं कशा रीतीनं सज्जता ठेवली आहे परीक्षांसाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी काही वेळातच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तिथे पोहोचत आहेत, पण या सगळ्यामध्ये इतका मोठा कालावधी असताना या सगळ्या विद्यापीठांसमोर मोठी यंत्रणा देखील होती या सगळ्या विद्यापीठांकडे, आणि तरी देखील कुठल्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागत आहे, आणि इतका मोठा काळ असताना म्हणजे लॉकडाऊन काळ आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, या सगळ्याविषयी आजच्या मोहिमेमध्ये आपण चर्चा करतोय. बातमी आपण यानंतर बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भातली, कारण तारीख पे तारीख करत अखेर बाबूनं ऑनलाईन परीक्षेसाठी 9 ऑक्टोबरचा मुहूर्त ठरवलाय, आणि या मुख्य ऑनलाईन परीक्षेआधी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मॉक टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन मॉक टेस्ट देणार नाहीत त्यांना मुख्य परीक्षेला बसू दिलं जाणार नाहीये, आणि असा फतवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं काढलाय. या तुघलकी परवानाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया तिथून मिळत आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये आता संमिश्र प्रतिक्रिया सध्या पाहायला मिळत आहेत. जालन्यातली ही बातमी आता आपण बघतोय. विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अट ठेवली आहे, आणि ती अट आहे की त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मॉक टेस्ट द्यावी लागणार आहे, जी अनिवार्य असणार आहे. आता ज्या खेड्यापाड्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे फोन कॉल करण्यासाठी सुद्धा रेंज अवेलेबल नाहीये, त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मॉक टेस्ट कशी द्यायची, जी अनिवार्य केलेली आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर पडलाय. काल परवा विद्यापीठाच्या अंतर्गत परीक्षेची तारीख पण डिक्लेअर केलेली आहे, पण ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट कंपल्सरी केलेली आहे. एकीकडे फोनवर बोलण्यासाठी रेंज नाही आणि दुसरीकडे ऑनलाईन, यामुळे खरं तर विद्यार्थी गोंधळत आहेत असं मला वाटतं. आणि जालन्यातल्या विद्यार्थ्यांच्या काय काय प्रतिक्रिया आता आपण बघतोय, आणि महाराष्ट्रातल्या इतरही ठिकाणी काय परिस्थिती आहे सगळ्याचा सगळ्याची मांडणी आम्ही तुमच्यापर्यंत करत राहणार आहोत आणि या पुढच्या बुलेटिनमध्ये देखील भेटत राहणार आहोत. आत्ता या क्षणी इथेच थांबतोय. पहा फक्त News 18 लोकमत. मोहीम सरकारची परीक्षा यामध्ये, आणि याविषयी बोलण्याकरता आपण थेट जाणार आहोत साताऱ्यात. आपल्याबरोबर आहेत DG कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिभा गायकवाड. डॉक्टर प्रतिभा गायकवाड, मला आपल्याला विचारायचं आहे की एकूण ऑनलाईन परीक्षेला घेऊन जी सुरुवात झाली त्याबद्दल ठिकठिकाणी गोंधळ होताना आपण बघतो आहे. म्हणजे उदाहरणादाखल जर बोलायचं झालं तर मुंबई विद्यापीठात तृतीय वर्ष BA जी एक्झाम होती, जी परीक्षा होती ऑनलाईन घेण्यात आली, त्यामध्ये लॉग इन तर झालं पण समोर सब्जेक्टच दिसत नव्हते. बरं, सब्जेक्ट सिलेक्ट केल्याशिवाय त्या वर्षाचा आधारित जो एक्झाम पेपर आहे तो काही समोर येऊ शकत नाही, तो समोरच आला नाही कारण सब्जेक्टचा ऑप्शनच दिसत नव्हता. म्हणजे अडथळ्याविना परीक्षा हा जो काही विषय होता तो काही मात्र या ठिकाणी पार पडताना दिसत नाही. अडथळ्यांची शर्यत पार करून विद्यार्थ्यांनाही परीक्षा द्यावी लागते, काही ठिकाणी परीक्षा देखील विद्यार्थी देऊ शकले नाहीत. चला बोलूयात आपल्याबरोबर साताऱ्यातनं DG कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिभा गायकवाड आपल्यासोबत आहेत. डॉक्टर प्रतिभा गायकवाड, इतर ठिकाणी ज्या पद्धतीने ऑनलाईन एक्झाममध्ये गोंधळ होताना आपण बघतो, यावरनं आपलं काय मत आहे की एक्झाम ऑनलाईन घेतली जावी की ऑफलाईनच बरी? याचं उत्तर देण्यापूर्वी, ऑफलाईन जरी परीक्षा सोयीची असली तरी सुद्धा, म्हणजे
कम्फर्ट झोनमध्ये जर परीक्षा घेण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑफलाईन बेटर, कारण आपण वर्षानुवर्ष ऑफलाईनच्या सवयीमध्ये असल्यामुळे आपल्याला ऑफलाईन मोर कम्फर्टेबल वाटते. परंतु या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये ऑनलाईनला पर्याय नसल्यामुळे ऑनलाईन घेणं हे आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत अपरिहार्यच असणार आहे ना सर. पण आता सध्याला जी ग्रामीण भागातली मुलं जी मुळातच ठीक आहे ते अँड्रॉइड मोबाईल वापरतात, व्हॉट्सअप नेट वापरणं इथपर्यंत ते मर्यादित आहेत, पण तरीही लॉग इन करणं, मग एक आय डी येणार, तो आय डी त्याच्यावरती टाकणं, मग पुन्हा त्याच्यावरती सब्जेक्ट चूज करणं, आणि मग तुमच्यासमोर तुमचा पेपर येणार आणि तो तुम्ही सोडवणं, या प्रक्रियेला ती फार काही सरावलेली नाही आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी मॉक टेस्ट झालेली नाही आहे, मॉक टेस्ट घेतली जाते, पण अशावेळी तरीही प्रत्यक्ष ऑनलाईन परीक्षा देताना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो, अशावेळी त्यांच्याकरता ऑफलाईन हा पर्याय सोयीस्कर नाही का? हो, ऑफलाईनच्या परीक्षेच्या बाबतीत किंवा लगेच निर्णय घेण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण त्यांचं ओरिएंटेशन केलं पाहिजे. जे आम्ही केलं हो सर, या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या मी मघाशी म्हटल्याप्रमाणे ऑनलाईन टीचिंगमध्ये कायमच होतो आणि त्यामुळे परीक्षा होणार याचा एक आपल्याला शासकीय नियमाप्रमाणे आणि सगळ्या घडामोडी लक्षात घेता ह्या परीक्षा होणार होत्या असा एक शिक्षण क्षेत्राला अगदी विश्वासच होता. आणि त्यामुळे आधीपासूनच आपण विद्यार्थ्यांना ऑनलाईनमध्ये आणायचं, त्यांची मॉक घ्यायची, त्यांना सायकोलॉजिकल आधार द्यायचा. खरं आहे विद्यार्थ्यांना त्यातून अनेक चॅलेंजेसना सामोरे जावं लागतं. त्यातल्या प्रमुख चॅलेंजेस बोलायच्या झाल्या तर टेक्निकल, म्हणजे विद्यार्थी आपण म्हणताय तसा अँड्रॉइड फोन स्मार्टफोन वापरत असतो, पण परीक्षेची जी प्रक्रिया आहे त्याला तो सरावलेला नसतो. आणि तो त्याचा सराव घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी आणि जे सॉफ्टवेअरचे जे लोक असतील, मग MKCL असेल किंवा कोण कुणाचं इकॉनॉमिक्समध्ये जर सॉफ्टवेअर त्याच्या मॉक होणं अत्यंत अपरिहार्य आहे, गरजेचंच नाही तर अपरिहार्य आहे. त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन आणि सुविधा पुरवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हेल्पलाईन सुद्धा त्यांना देणं, प्रोव्हाइड करणं, म्हणजे तेव्हा त्यांना जेव्हा केव्हा अडचण येईल तेव्हा त्यांना त्या पद्धतीनं मदत पुरवली गेली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण त्यांना मदत केली पाहिजे. त्याचप्रमाणे अकॅडमिक जो भाग आहे, जवळजवळ 6 महिने झाले. मला असं विचारायचं, ठीक आहे आपण नियोजन केलं होतं आपण म्हणतात आपल्या संस्थेच्या स्तरावरती, पण मला असं वाटतं की ही तुम्ही जसं म्हणालात की आज न उद्या ही वेळ येणार होती की ऑनलाईन एक्झाम घ्यावी लागणार, अशावेळी लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यापीठाने पूर्वतयारी करायला हवी होती आणि आता ती केली जाते. म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून केली जाते असं आपण म्हणूयात, महिनाभरापासून केली जाते असं आपण म्हणूयात, पण हीच तयारी विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर पूर्वी करून घेतली असती, म्हणजे साधारण 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी, तर आता हा गोंधळ झाला नसता असं नाही का वाटत आपल्याला? म्हणजे यात संकट काळात खरं तर चांगल्या पद्धतीने संधी साधून देणं हे विद्यापीठाला जमू शकलं असतं. हो, पूर्वतयारी कोणत्याही प्रक्रियेत हितावहच असते, हे बरोबरच आहे. आणि पूर्वतयारी करणं हे गरजेचं होतं. बऱ्याच ठिकाणी सर ही झालेली सुद्धा आहे, काही उणीवा मोठ्या ठिकाणी किंवा कुठे असतील मला त्याबद्दल म्हणायचं नाही, पण पूर्वतयारी करणं याला मात्र पर्याय नाही. प्री प्लॅनिंग इज व्हेरी मच इसेन्शियल. इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल, तर प्री प्लॅनिंग हे व्हायलाच पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर प्राचार्या गायकवाड होत्या, थेट साताऱ्यावरनं त्यांनी याबद्दलची आपल्याला माहिती देऊ केलेली. आपले काय मुद्दे मांडले, म्हणजे अर्थात विद्यापीठ प्रशासन काही पूर्वतयारीमध्ये कमी पडलेत काही शंका नाही आणि आजचा हा गोंधळ खरं तर टाळता आला असता हे तितकंच खरं. पण यात एक ब्रेकिंग न्यूज अशी येते की मुंबई विद्यापीठातील आयडॉल विद्यार्थ्यांच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. 14 आणि 14 ऑक्टोबर रोजी त्यांची आता परीक्षा होणार आहे. तृतीय वर्ष BCOM परीक्षा 9 ऑक्टोबरला तर तृतीय वर्ष BA परीक्षा 14 ऑक्टोबरला होणार आहे. विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या, कारण गोंधळ झाला होता तृतीय वर्षाचे ऑनलाईन पेपर देण्याकरता. ज्यावेळेस विद्यार्थी बसले मोबाईलमध्ये त्यांनी आय डी टाकला, लॉग इन त्यांनी केलं आणि त्यानंतर सब्जेक्टच दिसत नव्हते, सब्जेक्ट हा ऑप्शन दिसत नव्हता, त्याच्यामुळे समोर त्या त्या अभ्यासक्रमाशी निगडीत पेपर येणं हे शक्यच नव्हतं.
त्यामुळे आता आयडॉल विद्यार्थ्यांच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. 9 आणि 14 ऑक्टोबर रोजी त्यांची परीक्षा होणार आहे. तृतीय वर्ष बीकॉमची परीक्षा 9 ऑक्टोबरला तर तृतीय वर्ष बीएची परीक्षा 14 ऑक्टोबरला होणार आहे. आज सकाळपासून न्यूज 18 लोकमत सरकारची परीक्षा या मोहिमेच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षेत जो गोंधळ होतोय त्यावरती लक्ष ठेवून होतं, त्याबद्दलच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत होतं. आणि आता आपण बघतोय की नवीन तारखा ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांकरता या ऑनलाईन एक्झामच्या संदर्भातल्या, म्हणजे तृतीय वर्ष बीकॉम आणि बीएच्यासाठी जे विद्यार्थी त्यांच्याकरता नवीन तारखा ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आल्या. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर आपल्या बरोबर असणार आहेत नाशिकवरनं डॉक्टर दीपक म्हैसेकर, कुलगुरू आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि काही प्रश्न त्यांना देखील या सगळ्या समस्यांना घेऊन विचारणार आहोत. वेळ झाली का ब्रेकची, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण न्यूज 18 लोकमतची विशेष मोहीम सरकारची परीक्षा याबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्या बरोबर आहेत नाशिकवरनं आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर. सर, म्हैसेकर सर, मला आपल्याला असं विचारायचं आहे, कुठलीही तांत्रिक प्रणाली राबवण्याच्या अगोदर पूर्वतयारी आवश्यक असते, पण ही पूर्वतयारी झालेली नव्हती तरीही ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय जो सरकारने घेतला तो चुकला का, असं वाटतं का आपल्याला? आमच्याकडे ऑनलाईन परीक्षा आम्ही घेताना आमच्याकडे वी आर गव्हर्न्ड बाय दी सेंट्रल कौन्सिल, प्रोफेशनल युनिव्हर्सिटी असल्यामुळे सर्व, तर त्यामुळे यावेळेस आम्हाला सेंट्रल कौन्सिलनी मार्च एप्रिलमध्ये वन टाईम मेजर म्हणून ऑनलाईन परीक्षा नाही पण आम्हाला ऑनलाईन टीचिंगबद्दल परवानगी दिलेली होती. आणि आमच्याकडं सेंट्रल कौन्सिलच्या नियमाप्रमाणे प्रिलिम एक्झाम ही मँडेटरी आहे, तर आम्ही मुलांना देताना त्यांनी आम्हाला दोन्ही ऑप्शन द्यायला सांगितले होते की जे विद्यार्थी होस्टेलला राहत असतील आणि जे येऊ शकत असतील परीक्षेला त्यांची ऑफलाईन घ्या, आणि जे विद्यार्थी येऊ शकत नसतील त्यांच्यासाठी ऑनलाईन परीक्षा घ्या. म्हणून अशा कोविडच्या सिच्युएशनमध्ये साधारण मार्च एप्रिल मे या कालावधीमध्ये आम्ही सगळ्यांची प्रिलिम एक्झाम जी होती ती मात्र ऑनलाईन घेतली आणि काही जणांची जी ती ऑफलाईन घेतली. ऑनलाईन घेताना आम्ही असं केलं की त्यांना मोबाईलवरच पेपर दिला होता, प्रिलिमचा पेपर, प्रिलिम एक्झामिनेशन एक्सक्यूज दिली आणि तो त्यांच्याकडनं 1 ते 1.5 तासाचा गिवन टाईम जो होता त्याच्यामध्ये तो सोडून घेतला, तो व्हॉट्सअप त्याचं मागून घेतला आणि पेपर नंतर जो आहे तो त्यांनी आम्हाला हार्ड कॉपी नंतर सबमिट करायची अशी ही प्रोसिजर आम्ही अवलंबिली. आणि त्याच्यामध्ये आज मितीमध्ये आमच्याकडच्या फायनलच्या आणि दोन्ही म्हणजे पदवीधर अभ्यासक्रम सर्व प्रोफेशनलच्या आणि फायनलच्या सर्व अंडर ग्रॅज्युएटच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि जवळपास पदवीधर अभ्यासक्रमाचे तर सगळ्यांचे रिझल्टसुद्धा डिक्लेअर झालेले आहेत. आम्हाला ऑनलाईन टीचिंगसुद्धा हे सुद्धा आहे तसं सेंट्रल कौन्सिलच्याला परवानगी लागते आणि यावेळेस फक्त वन टाईम मेजर म्हणून त्यांनी सेंट्रल कौन्सिलने आम्हाला टीचिंगबद्दल परवानगी दिलेली आहे फक्त एकाच वर्षासाठी वन टाईम मेजर ॲज ए पॅन्डेमिक सिच्युएशन म्हणून. डॉक्टर म्हैसेकर सर, सगळ्याच विद्यार्थ्यांना आपल्याकडे अशा पद्धतीने व्यवस्थित परीक्षा देता आल्या? आमच्याकडे झालं कारण आमच्याकडे संख्या बऱ्यापैकी कमी असते. दुसरी गोष्ट म्हणजे साधारण सगळे विद्यार्थी जे फायनलचे जे विद्यार्थी राहतात त्यांना इंटर्नशिप सुरू होते मेडिकलला, मेडिकल, आयुर्वेदिक, होमिओपॅथी या सगळ्याला. तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मुलांना सेंट्रल कौन्सिलची जी परीक्षा होती म्हणजे MCS, DM, कार्डिओलॉजी वगैरे त्या प्रवेशाला जाणं बंधनकारक होतं आणि सेंट्रल कौन्सिलची तारीख ही 20 तारीख होती, त्यामुळे या परीक्षा सर्व त्याच्या अगोदर घेणं अत्यंत आवश्यक होतं. ऑर्डरप्रमाणे सर्व परीक्षा घेण्यात आल्या व त्या ऑफलाईन परीक्षा व्यवस्थितरित्या पार पडल्या आणि त्याचे रिझल्टसुद्धा लागले. म्हणजेकर सर, हा जो फॉर्मॅट होता हाच फॉर्मॅट इतरही विद्यापीठांना जर लागू केला असता तर सध्या मुंबई विद्यापीठ असेल, विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, इथं जो गोंधळ ऑनलाईन परीक्षेच्या बाबतीत बघायला मिळतोय तो टाळता आला असता का, असं आपल्याला वाटतं का? माझं असं स्वतःचं मत आहे की पारंपरिक विद्यापीठामध्ये कोर्सेस खूप आहेत, विद्यार्थ्यांची संख्या ही खूप जास्त आहे आणि आज मितीमध्ये ऑनलाईनमध्ये माझ्याकडे सुद्धा प्रोफेशनलमध्ये स्टुडंट तेवढे ॲक्वेंटेड नाही आहेत, तर इकडे सुद्धा ॲक्वेंट होणारला त्यांना काही हा अवधी लागेल. आणि पॅन्डेमिक सिच्युएशन आज फर्स्ट टाईम अशी क्रिएट झाली की ज्यावेळेस आपल्याला ऑनलाईन परीक्षेसाठी जावं लागत आहे. बरं, डिजिटल पद्धतीने उपक्रम असेल किंवा एक्झाम राबवण्याच्या बाबतीत इतर विद्यापीठं कमी पडत आहेत का, असं आपल्याला वाटतं का?
मला तसं वाटत नाही, कारण कसं आहे की आमच्याकडे जी प्रणाली आहे ती पूर्ण सेंट्रल कौन्सिल गाईडलाईन्स आहे आणि प्रत्येक आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे विद्यापीठामध्ये प्रोफेशनल युनिव्हर्सिटी असल्यामुळे आमच्याकडे जेवढं थेअरीला महत्त्व आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिकलला बरेच महत्त्व आहे, त्यामुळे प्रॅक्टिकल परीक्षा ही आमच्याकडे ऑनलाईन होऊ शकत नाही, त्यामुळे कौन्सिलने सगळ्यांना सांगितलं होतं की काही जरी झालं तरी ऑफलाईन एक्झाम घ्यायची, आणि साधारण हे सगळे जे मुलं आहेत ते हॉस्पिटलमध्ये काम करतात फायनल इयरचे पी जीचे सुद्धा आणि यू जीचे सुद्धा, आणि त्यामुळे ते फार क्वचित आहे की जे मुलं घरी असतात त्यांच्यासाठी, म्हणून आम्ही हे आम्हाला हॉस्टेललाच राहतात ते मुलं जास्तीत करून, आणि त्यामुळे त्यांना परीक्षेला येणंसुद्धा सोपं जातो आणि ऑफलाईन परीक्षा घेणंसुद्धा सोपं जातं, आणि ऑफलाईन ही त्यांना मॅन्डेटरी असल्यामुळे साधारण प्रॅक्टिकलसाठी, त्यामुळे ही ऑफलाईन परीक्षा घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता फर्स्ट इयर आणि सेकंड इयर आणि थर्ड इयरच्याबद्दल प्रत्येक कौन्सिलने असं कळवलेलं आहे की तुम्ही जेव्हा अकॅडमिक इयर चालू होईल तोपर्यंत अकॅडमिक इयर सुरू झाल्यानंतर तुम्ही टप्प्याटप्प्याने त्यांच्या परीक्षा घ्याव्या, आणि त्यांना जे आहे ते ऑनलाईन टीचिंग सध्या यावेळेस फक्त वन टाईम मेजर म्हणून कॉलेज लेवलला द्यावं. कॉलेज लेवलनी त्या त्या बॅचच्या त्या त्या विद्यार्थ्यांचं टीचिंग घ्यायचं आहे ऑनलाईन, आणि जे विद्यार्थी ॲक्सेसेबल होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी त्यांनी ह्या नोट्स त्यांना द्यायच्या आल्यानंतर, आणि त्यांचंसुद्धा एकदा रिव्ह्यू म्हणजे रिव्ह्यू करून त्यांच्याकडनंसुद्धा त्यांची म्हणजे कॉलेज लेवलला स्थानिक त्यांच्या पद्धतीने परीक्षा घ्यायची आणि त्यांचं हे ऑनलाईन टीचिंग ऑफलाईन कम्प्लीट झालं की नाही ते बघायचं आहे. डॉक्टर म्हैसेकर सर, आपण आणखीन चर्चा करणार आहोत, पण यानंतर माझ्या या सेशनमध्ये या विशेष भागात मी थांबतोय. पुढे देखील पुढल्या बुलेटिनमध्ये आपण आमच्याबरोबर चर्चा करण्यासाठी असणार आहात. आपण असेच थांबा, यानंतर इथेच थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.